ते दररोज गातात, देवाची स्तुती गातात आणि दररोज मंदिरात जातात. त्यांनी एक छोटा लाकडाचा तुकडा घेतला, बूम, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर मारला. ते मोठ्याने ओरडले. ज्या लिंगाची सर्वजण पूजा करतात त्यांचे पाय त्यावर होते आणि ते खाली झोपले होते. योगी म्हणाले, बस एवढंच, जा घरी. एक महान संत होऊन गेले, खूप लोकप्रिय, ज्यांचा आजही खूप आदर केला जातो. एक ऋषी, whose name was नामदेव, ज्यांचं नाव होतं संत नामदेव, जे सध्याच्या महाराष्ट्र राज्यातून येतात, ते एक भक्त होते विठोबाचे किंवा विठ्ठलाचे. विठ्ठल म्हणजे एक दैवत आहे या भक्त परंपरेचं, जे पंढरपूरमधल्या मंदिरातून एक मोठी भक्तीची लाट सुरू केली आणि संत नामदेव त्यात उठून दिसतात. तर अगदी दररोज ते एक भक्त आहे, ते गातात, देवाची स्तुती गातात आणि दररोज मंदिरात जातात, तिथे पुष्कळ वेळ घालवतात. ते तेव्हासुद्धा गावभर सर्वांना परिचित होते एक महान भक्त म्हणून. तर एक दिवस कुणीतरी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुझी भक्ती वगैरे सगळं ठीक आहे, पण तरीही तू काहीही जाणलं नाहीयेस, तुला आत्मज्ञान झालं नाहीये. म्हणून नामदेवांना जरा राग आला, तुम्ही मला ज्ञान झालं नाहीये असं कसं म्हणू शकता, मी पूर्ण देवासाठीच जातोय, मी उच्चारणारा प्रत्येक शब्द देवाचा आहे, तुम्ही मला ज्ञान झालं नाही असं कसं म्हणू शकता. तो माणूस म्हणाला, हे बघ, गावाच्या बाहेर आज या ठराविक झाडाखाली काही योगी गोळा झालेले आहेत, त्यांच्यापैकी अनेक जण आत्मज्ञानी जीव आहेत, तू जाऊन त्यांच्या बरोबर बसलं पाहिजेस, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की तुझ्यात काय कमी आहे, तू एक मोठा भक्त बनला आहेस, ठीक आहे, लोक देवापेक्षा तुला जास्त मान देत आहेत, तर तू जाऊन तिथे बसलं पाहिजेस. नामदेव म्हणाले, माझी काय हरकत आहे, आणि जाऊन बसले तिथे. साधारण 10-12 जण होते आणि मग ज्या मनुष्याने हे सुचवलं तो म्हणाला, मला वाटतं आपण परीक्षा घेतली पाहिजे की या समूहामध्ये बरं का, कुणाचं मडकं अजून कच्चं आहे, कसं शोधून काढाल की इथे बसलेल्या 10-12 लोकांमध्ये कच्चं मडकं कोण आहे. म्हणून त्यांनी एक लाकडाचा एक छोटा तुकडा घेतला, एक छोटी काठी, आणि जाऊन बूम प्रत्येक माणसाच्या डोक्यावर मारली. मग तो आवाज ऐकून त्यांच्या लक्षात येणार की कोणाचं मडकं कच्चं आहे. जेव्हा त्यांनी येऊन मारलं, नामदेव मोठ्याने ओरडले. मग ते म्हणाले, याचं मडकं कच्चं आहे. मग नामदेवांना खूप अपमान झाल्यासारखं वाटलं, लोकांमध्ये चेष्टा झाल्यासारखं वाटलं आणि मग त्यांनी विचारलं, मी काय करू. ते म्हणाले, तुझी भक्ती वगैरे सगळं ठीक आहे, ते चांगलं आहे, पण तुला साक्षात्कार झाला नाहीये, तुला गुरुची गरज आहे. नामदेवांनी विचारलं, कोण आहे हा गुरु. ते म्हणाले, हे बघ, या वाटेने जा, त्या जंगलामध्ये एक छोटस मंदिर आहे, तिथे एक योगी आहे, तो तुझ्यासाठी उत्तम गुरु आहे. नामदेव तिथे गेले, थोडा संकोच करत ते गेले. जेव्हा तिथे पोचले त्यांनी पाहिलं, गुरु खाली जमिनीवर पडून होते आणि त्यांचे पाय तिथे असलेल्या लिंगावर ठेवले होते, ज्या लिंगाची सगळेजण पूजा करतात, त्यांचे पाय त्याच्यावर होते आणि ते खाली पडून होते, दुपारची विश्रांती घेत होते. नामदेव हे पाहून थक्क झाले, ते एक भक्त होते, त्यांना अजिबात बरं का, भारतामध्ये बहुतेक लोक या दिशेने पाय लांबवणार सुद्धा नाहीत, ते कधीच माझ्या दिशेने पाय लांबवणार नाहीत, कारण तो सर्वात मोठा अपमान समजला जातो, एका मंदिरात ते कधीच तसं बसणार नाहीत. पण इथे हा योगी त्याचे पाय लिंगावर ठेवून झोपला होता. मग नामदेव खूप चिडले आणि म्हणाले, हा काय मूर्खपणा आहे, तुम्ही तुमचे पाय पवित्र लिंगावर ठेवले आणि त्यांनी मला सांगितलं मी तुमच्याकडून शिकलं पाहिजे.
योगी म्हणाले, असं आहे का? माझे पाय लिंगावर आहेत, माझ्या लक्षात नाही आलं. एक काम कर, मी खूप दमलेलोय, तू जरा माझे पाय उचलून या बाजूला ठेवशील का? नामदेवांनी त्यांचे पाय घेऊन त्या एका बाजूला ठेवले. जिथे त्यांनी पाय ठेवले तिथे आणखी एक लिंग वर आलं. अरे माफ करा, पुन्हा एक लिंग दुसरीकडे ठेवा. त्यांनी परत दुसरीकडे ठेवलं, तिथे आणखी एक लिंग वर आलं. जिथे जिथे ठेवत गेले तिथे आणखी एक लिंग वर आलं. मग नामदेवांनी त्यांच्याकडे पूर्णपणे गोंधळून पाहिलं. योगी म्हणाले, बस एवढंच आहे, जा घरी. मग नामदेव घरी गेले आणि पुन्हा कधीच मंदिरात गेले नाहीत. लोक म्हणाले, कुठे गेली तुमची भक्ती, तुम्ही मंदिरात जात नाही? ते म्हणाले, मी मूर्ख होतो, मला वाटलं तो फक्त मंदिरातच आहे, आता मला तो सगळीकडे दिसतोय, म्हणून मला कुठल्या ठराविक ठिकाणी जायची गरज नाही. मी जाईन मंदिरात गरज असेल तेव्हा, माझी त्याला काही हरकत नाहीये. पण माझ्यासाठी मी जिथे कुठे पाहतो तिथे तो आत्ता उपस्थित आहे. प्राणप्रतिष्ठेचा हाच अर्थ आहे. प्राणप्रतिष्ठित जागी राहण्याचा हाच अर्थ आहे की तुम्ही जिथे कुठे पाहता, ज्या कशाला स्पर्श करता, ते देवासारखं वाटलं पाहिजे. अशी जागा निर्माण करण्यासाठी, इथे असं करण्यासाठी, कारण जेव्हा आम्ही इथे ते निर्माण करतो, तुमच्यापैकी काही जण नुसता त्याचा वास घेऊन निघून जातील. ते चांगलं आहे, खूप चांगला गंध आहे. तुम्ही फक्त वास घ्याल. वास घेणं म्हणजे तुम्ही समजून घ्यायला हवंय. समजा खाणं समोर आलं, आधी वास, मग तोंडाला पाणी सुटू लागतं, मग तुम्हाला ते खावं लागतं. जर आम्ही तुम्हाला फक्त खाण्याचा छान वास दिला आणि काढून घेतलं तरी त्यात काहीच पोषण नाहीये. सुख आहे पण पोषण नाहीये. तर काही जण खातील एकदा कधीतरी, एकदा कधीतरी थोडंफार. ज्याला आपण देव किंवा देवत्व म्हणतो ते मुळात अगदी प्रखर स्वरूपातलं जीवन आहे, मूळ जीवन आहे. किंवा तुम्ही त्यामध्ये भिजून गेलं पाहिजे. हे पर्याय आहेत. जे काही तुम्ही निवडाल ती तुमची निवड आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं जीवन खूप मोठं आहे, मग तुम्ही कधीतरी एकदा येऊ शकता, थोडाफार त्याचा स्वाद घेऊन जाऊ शकता, ठीक आहे. कारण आम्हाला माहितीये या किंवा त्या मार्गाने तुम्ही ते पसरवाल. जर तुम्हाला यामध्ये भिजायचं असेल, जर तुम्हाला कळलं की तुम्ही एक नश्वर जीवन आहात, जीवन कायमस्वरूपी नसणार आहे, तुम्हाला यामध्ये भिजायचं असेल, मग तशा शक्यता आहेत. आम्ही अशा अनेक संधी निर्माण करणार आहोत जिथे लोक राहून काम करू शकतील, त्यांचं काम करतील आणि इथेच राहतील. इथे ऑफिस तयार करून राहू शकतील. वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. अनेक अनेक संधी आम्ही खुल्या करू पुढच्या 12 महिन्यात किंवा 18 महिन्यात. हे खुलं केलं जाईल, हेतू असा आहे की जास्तीत जास्त लोक न्हावून निघाले पाहिजेत परमेश्वरामध्ये. फक्त थोडी गंमत करणं नाही.